नमस्कार, गोल्डन हँड्स किचनमध्ये मी आपले स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत काटेल्याची भाजी. काटेली म्हणजेच काही ठिकाणी शहरामध्ये याला कंटोली किंवा करटोली म्हणतात, आमच्या गावी याला काटेली म्हणतात. ही दिसायला कारल्यासारखी असली तरी कारल्याप्रमाणे कडू नसतात. घेताना मात्र ही काटेली कोवळी बघून आणि हिरवीगार बघून घ्यायची आहेत. इथे आपण 1/2 किलो काटेली घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही रानभाजी आहे, पावसाळ्यामध्ये जून ते सप्टेंबर या काळात आपल्याला भेटते. अजूनही मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. ती आता आपण चिरून घेणार आहोत. सुरुवातीला त्याचा देठाजवळचा भाग कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पात्र त्याचे काप करायचे आहेत, किंवा तुम्ही याचे गोलाकारही काप करू शकता. अशा पद्धतीने आपण ही सर्व काटेली चिरून घेणार आहोत. इथे आपण सर्व काटेली चिरून घेतलेली आहेत आणि ज्यामध्ये जून बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जून बिया काढून घ्यायच्या आहेत. कारण त्या खाताना कचकचीत लागतात. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तेल चांगले तापले की 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे घातलेले आहे. जिरे तडतडले की यामध्ये आता आपण कांदा वापरणार आहोत. या भाजीसाठी कांदा थोडा जास्तच वापरायचा आहे, त्यामुळे भाजी खूप छान होते. इथे मी मोठे 3 कांदे लांब चिरून घेतलेले आहेत. यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे, 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे. आपण हा कांदा व्यवस्थित भाजून घेऊ. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मिठामुळे कांदा लवकर भाजण्यास मदत होते. इथे आपला कांदा छान भाजलेला आहे. यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचे आहे, किंवा याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. आणि यामध्ये आता चिरून घेतलेली ही काटेली किंवा कंटोली घालायची आहेत. आणि तीही आपण 2 ते 3 मिनिटे या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ओले खोबरे आवडीप्रमाणे. पुन्हा एकदा व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये पाणी न घालता झाकण ठेवून मंद आचेवर आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे काटेली शिजेपर्यंत. मध्ये मध्ये चेक करायचं आहे.
व्यवस्थित हलवून पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे। आणि मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये ही आपली भाजी शिजून तयार होते। आता आपण ही भाजी शिजले की नाही ते पाहू। इथे ही आपली काटेल्याची भाजी छान शिजलेली आहे। पाणी न घालता तेलावरच परतून वाफवून घेतल्यामुळे या भाजीची टेस्ट खूप छानच लागते। अशी ही कंटोल्याची किंवा काटेल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही औषधी भाजी आहे, त्यामुळे प्रत्येकाने वर्षामध्ये एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे। ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।